परिस्थिती आहे ती यूथसाठी या फील्डमध्ये येण्यासाठी अनुकूल आहे का? मला असं वाटतं की एंटरप्रेन्योरसाठी किंवा युवकांसाठी कुठलीही परिस्थिती ही चांगलीच आहे बिझनेससाठी, असं त्यांनी काय हो आपण पडू आपटू पण परत फिनिक्स पक्षासारखं उभं राहायचं आहे ना आपल्याला. आणि येणाऱ्या 10 वर्षांमध्ये भारताचं टुरिझम हे खूप पटीने वाढणार आहे, त्यामुळे युवकांनी नक्की ह्या टुरिझम क्षेत्रात येण्याचं धाडस करावं. आणि ज्याला जशी संधी मिळते, संधीही एवढ्या आहेत की तुम्हाला अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही काय करता, किती मोठी धडाडी ह्या टुरिझममध्ये तुम्ही मारताय, त्याच्यावर तुमचं इन्कम आणि हे अवलंबून असतं. तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये आलेल्या तेव्हाची जी परिस्थिती होती आणि आताची जी परिस्थिती आहे, यात कोणता मोठा फरक आहे? म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे, बदल आहे? पॉझिटिव्हच आहे. मी फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बघते. परिस्थितीत पॉझिटिव्ह बदल आहे. मी जसं मगाशी सांगितलं की पूर्वी लोक पर्यटनासाठी वेळ मिळेल तेव्हा जात होते, आणि आज ते पर्यटनासाठी वेळ काढतायत. म्हणजे काय झालं, हा बदल असा झालाय की पर्यटन हॅज बिकम युअर लाईफस्टाईल. भारतीय लोकांची लाईफस्टाईल झाली आहे आज पर्यटन, त्यामुळे लोक फिरणारच. आणि आता जो तरुण भारतानी कार्यक्रम ऑर्गनाइज केलेला आहे, याचा खूपच लाभ म्हणजे ह्या फील्ड बद्दल म्हणा किंवा रोजगार संधी बद्दल लोक अजून जागृत होतील, गव्हर्नमेंटला अजून. जे आज तुम्ही आपल्या याच्यातनं सांगितलं की पर्यटनाचं काय सांगितलं, हा पर्यटन व्यवसाय किती लोकांना जॉब देतोय, तर ही ह्या इंडस्ट्रीमध्ये इनबाउंड टुरिस्ट साधारणपणे 16 ते 19 लोकांना जॉब देतो, आणि ही ह्यूज पोटेन्शियल असलेली इनबाउंड इंडस्ट्री आहे, त्याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आणि तरुण भारतासाठी या प्रोग्राम जो त्यांनी ऑर्गनाइज केला, या टोटल कन्सेप्ट बद्दल आपलं काय? हा मला असं वाटतं की तरुण भारतचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. 90 वर्षाचा तरुण भारत हा ब्रँड आहे, आणि कुठल्याही वृत्तपत्राला जेव्हा विश्वसनीय असा शब्द त्याच्या पाठी लागतो तेव्हा त्याला कोणी रोखू शकत नाही, आणि हा त्यातला अतिशय चांगला उपक्रम आहे. हा तुम्ही पुढे न्यायला हवा, कारण वृत्तपत्र हे एक अतिशय स्ट्रॉंग मीडियम आहे जे लोकांपर्यंत पोचतं, गव्हर्नमेंटपर्यंत.